तलाठी भरती परीक्षेमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आजच्या आपण व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2016 साली हिंगोली जिल्ह्यामध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती त्या प्रश्नपत्रिकेतील व्होकॅब्युलरीवर आधारित इंग्रजी विषयाचे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवून घेणार आहोत. मित्रांनो, या परीक्षेमध्ये पहिला जो प्रश्न आला होता व्होकॅब्युलरीवर आधारित आणि तो इंग्रजी विषयाचा असणार आहे, तो आहे चूज द ऑप्शन विथ ऑल वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. म्हणजे खालील पर्यायांमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला या पर्यायांमधील असा पर्याय शोधायचा की ज्यामधील सगळ्याच्या सगळ्या शब्दांचं स्पेलिंग हे बरोबर असणार आहे. आधी आपण ऑप्शन पाहून घेऊया. यामध्ये काय काय शब्द आहेत, प्रिझेम्प्टस, सोवर्निटी आणि करस्पॉन्डन्स, हे तीन शब्द आपल्याला प्रत्येक पर्यायामध्ये दिसणार आहेत. फक्त आपल्याला शोधायचं आहे काय की या चारही पर्यायांपैकी कोणत्या पर्यायांमध्ये त्या तीनही शब्दांचं स्पेलिंग हे अगदी बरोबर लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की यामधील पर्याय क्रमांक 4 यामधील सगळेचे सगळे शब्द आणि त्यांचं स्पेलिंग अगदी बरोबर लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इन द प्रोव्हर्ब गिवन बिलो फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड. म्हणजे खाली एक प्रोव्हर्ब दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक रिकाम्या जागेमध्ये अप्रोप्रिएट असा वर्ड पर्यायांमधून शोधून भरायचा आहे. आणि ती प्रोव्हर्ब काय आहे पाहू, एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ डॅश डॅश लाइनिंग. ही प्रोव्हर्ब तुम्ही ऐकलीच असेल. त्याचं ऑप्शन म्हणजे पर्याय पाहून घेऊया. पहिला आहे सिल्वर, दुसरा गोल्डन, तिसरा ओमिनस आणि चौथा आहे थिक. मित्रांनो, तुम्ही ही प्रोव्हर्ब कधीतरी ऐकलीच असेल तेव्हा तुमच्या लक्षात असेल की या प्रोव्हर्बमध्ये गोल्डन, थिक, ओमिनस आणि सिल्वर यापैकी सिल्वर हा शब्द वापरला जातो. म्हणजे ती प्रोव्हर्ब काय होईल मग, एव्हरी डार्क क्लाउड हॅज ए सिल्वर लाइनिंग. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ एन इडियम ऑर फ्रेज, चूज द ऑप्शन दॅट डिस्क्राइब्स इट्स मीनिंग. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ एन इडियम ऑर फ्रेज, चूज द ऑप्शन दॅट डिस्क्राइब्स इट्स मीनिंग. म्हणजे काय करायचं, खाली एक फ्रेज किंवा इडियम दिलेली आहे आणि त्यामधील आपल्याला काय करायचं आहे, त्याचा जो ॲप्रोप्रिएट म्हणजे मिळता जुळता अर्थ आहे तो दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला शोधायचा आहे. फ्रेज काय आहे पहा, टू लूज वन्स बेरिंग्स. फ्रेज आहे टू लूज वन्स बेरिंग्स. त्यानंतर त्याचे ऑप्शन पाहून घेऊया. पहिला ऑप्शन आहे टू बिकम सिक अँड टायर्ड. दुसरा ऑप्शन टू लूज वन्स स्ट्रेंथ. तिसरा ऑप्शन आहे टू अनसर्टेन ऑफ वन्स पोझिशन. तिसरा आहे टू बिकम होपलेस. मित्रांनो, टू लूज वन्स बेरिंग ही जी फ्रेज आहे याचा अर्थ भरकटणे असा घेतला जातो. ज्यावेळेस समुद्रामध्ये जहाज भटकतात त्यावेळेस बहुतांशी ही जी फ्रेज आहे ती वापरली जाते. आता खालच्या जर ऑप्शनचा आपण विचार केला तर पहिला जो ऑप्शन आहे टू बिकम सिक अँड टायर्ड, याचा अर्थ काय होतो, आजारी किंवा थकणे, आजारी होणे किंवा थकणे. दुसरा आहे टू लूज वन स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य गमावणे. तिसरा आहे टू अनसर्टेन ऑफ वन्स पोझिशन म्हणजे एखाद्याच्या स्थानाविषयी अनिश्चितता असणे. आणि चौथा आहे टू बिकम होपलेस, होपलेस म्हणजे निराशावादी होणे. मित्रांनो, टू लूज वन्स बेरिंग म्हणजेच भरकटणे याचा जो समानार्थी वाक्य आपण ज्याला म्हणू ते मला या पर्यायामध्ये दिसत आहे, टू अनसर्टेन ऑफ वन्स पोझिशन म्हणजे एखाद्याच्या स्थानाविषयी अनिश्चितता असणे. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टू अनसर्टेन ऑफ वन्स पोझिशन. त्याच अर्थाने हे सगळे पर्याय बाकीचे आपले चुकलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ एन इडियम ऑर फ्रेज, चूज द ऑप्शन दॅट डिस्क्राइब्स इट्स मीनिंग. म्हणजेच खाली एक फ्रेज दिलेली आहे त्याचा
अर्थ कोणत्या पर्यायाशी मिळता जुळता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि फ्रेज आहे अबोव बोर्ड. आता पर्याय पाहून घेऊया. पहिला आहे फ्रेंडली, दुसरा आहे एबल टू फेस डिफिकल्टीज, तिसरा आहे ऑनेस्टली आणि चौथा आहे हार्डवर्किंग. आता अबोव बोर्ड या फ्रेजची जी मीनिंग आहे, या फ्रेजचा जो अर्थ आहे तो प्रामाणिक असा होतो. अबोव बोर्ड म्हणजे काय तर प्रामाणिक असा त्याचा अर्थ होतो. खालील पर्यायांचा आपण अर्थ पाहूया. फ्रेंडली, फ्रेंडली म्हणजे काय तर मित्रत्वाने. एबल टू फेस डिफिकल्टीज म्हणजे अडचणींचा सामना करू शकणे. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे. आणि हार्ड वर्किंग म्हणजे मेहनती. तर यापैकी कोणत्या पर्यायाचा अर्थ दिलेल्या फ्रेजशी मिळता जुळता आहे तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, ऑनेस्टली म्हणजेच प्रामाणिकपणे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑनेस्टली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मॅच इच डॉक्टर टू द फील्ड. खाली आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. दोन ऑप्शन आहेत, पहिला आहे डॉक्टर आणि दुसरा आहे त्यांचे फील्ड्स. आपण त्यामध्ये त्यांच्या अर्थानुसार जोड्या जुळवणार आहोत. पहिला आहे ऑब्स्टेट्रिशियन, दुसरा आहे इंटरनिस्ट, त्यानंतर तिसरा आहे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि चौथा आहे डर्मॅटॉलॉजिस्ट. त्यांचे फील्ड पण पाहून घेऊया कोणते कोणते आहेत. फील्डमध्ये पहिला आहे स्किन, दुसरा आईज, तिसरा प्रेग्नन्सी चाइल्ड बर्थ आणि चौथा आहे डायग्नोसिस. आता आपण त्यांचे ऑप्शन पाहूया. ज्याप्रमाणे आपण जोड्या जुळवणार आहोत त्याप्रमाणे या ठिकाणी पर्यायांचा नंबर आपल्याला जुळवायचा आहे. आता आपण हे पाहूया की हे जे डॉक्टर आहेत हे कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहेत किंवा त्यांचा अर्थ काय होतो. पहिला ऑब्स्टेट्रिशियन जो आहे त्याचा अर्थ होतो प्रसूतीशास्त्रज्ञ. आता पाहूया फील्ड्समध्ये की प्रसूतीशास्त्रज्ञ हा कोणत्या प्रकारच्या फील्डमध्ये काम करू शकतो. तर ते फील्ड आहे प्रेग्नन्सी आणि चाइल्ड बर्थ. दुसऱ्या प्रकारचा डॉक्टर आहे इंटरनिस्ट. इंटरनिस्टचा अर्थ होतो निदान. इंटरनिस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो निदान. तर निदानाशी रिलेटेड कोणता पर्याय फील्डमध्ये आहे तर तो आहे डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे सुद्धा काय करणे निदान करणे. तिसऱ्या डॉक्टरचा प्रकार आहे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. आणि ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्ररोग तज्ज्ञ. म्हणजेच त्याचा अचूक पर्याय आहे आईज. पुढचा जो डॉक्टर आहे तो आहे डर्मॅटॉलॉजिस्ट. आणि शेवटी शिल्लक राहिल्याप्रमाणे त्याची जोडी आहे स्किन. कारण डर्मॅटॉलॉजिस्टचा अर्थ होतो त्वचा शास्त्रज्ञ. मित्रांनो याप्रमाणे आपण जोड्या जुळवल्या आणि त्यांच्या ऑप्शन्सचा नंबर पाहिला तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लुक ॲट द अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स. इच सेंटेन्स आर गिवन 3 पॉसिबल सिच्युएशन्स. फॉर द अंडरलाईन पार्ट, इफ वन ऑफ देम इज बेटर दॅन द अंडरलाईन पार्ट, मार्क अकॉर्डिंगली ऑन द आन्सर शीट. इफ नन ऑफ द सबस्टिट्यूशन इम्प्रूव द सेंटेन्स, मार्क ऑन युअर आन्सर शीट. खाली तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. त्या सेंटेन्समध्ये एक जो शब्द आहे तो अंडरलाईन केलेला आहे. आणि आपल्याला करायचंय काय तर दिलेल्या पर्यायांपैकी त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या ऐवजी अजून एखादा शब्द येत असेल किंवा जास्त सुटेबल वाटत असेल तर तो आपण त्या ठिकाणी बदलून लिहायचा आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर पाहूया या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये वाक्य काय दिलेलं आहे. तर वाक्य आहे ऑल रिलिजन्स वेअर सेम आर्ग्युड द सुफी सेंट्स. म्हणजे काय सगळे धर्म समान असतात आर्ग्युड द सुफी सेंट असे सुफी संत म्हणतात किंवा असं सुफी संत काय करतात आर्ग्यू करतात युक्तिवाद करतात. मेरिली डिफरंट मॅनिफेस्टेशन. केवळ काय फरक आहे डिफरंट काय आहे
तर त्यांचं मेनिफेस्टेशन, मेनिफेस्टेशन म्हणजे काय, प्रकटीकरण ऑफ द सेम डिव्हाईन रियालिटी, ऑफ द सेम डिव्हाईन रियालिटी म्हणजे ती जी दैवी शक्ती आहे त्या दैवी शक्तीचं फक्त प्रकटीकरण वेगळं आहे असा युक्तिवाद सुफी संत करतात. आता या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन केलेला शब्द आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरण. आता आपण ऑप्शनमध्ये पाहूया प्रकटीकरणाच्या ऐवजी कोणता शब्द येऊ शकतो. पहिला ऑप्शन आहे फेसेस, दुसरा आहे व्हिज्युअलायझेशन, तिसरा आहे मिस्टिफिकेशन आणि चौथा आहे नो इम्प्रूव्हमेंट. आता जो पहिला शब्द आहे किंवा पहिला ऑप्शन आहे फेसेस, त्याचा अर्थ होतो चेहरे. त्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, कल्पना करणे. त्यानंतर मिस्टिफिकेशन, मिस्टिफिकेशन म्हणजे मती गुंग होणे. आणि नो इम्प्रूव्हमेंट म्हणजे काही बदल करण्याची गरज नाही आहे. मॅनिफेस्टेशन्स हा जो शब्द आहे या ठिकाणी बरोबर आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण चार नंबरचा पर्याय निवडायचा. तर माझ्या मते मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरणच्या ऐवजी व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करणे हा शब्द या ठिकाणी जास्त सुटेबल वाटू शकतो. म्हणजेच हा जो पर्याय आहे हा बरोबर असू शकतो. कारण फेसेस, चेहरे, मिस्टिफिकेशन म्हणजे मतिगुंग होणे आणि नो इम्प्रूव्हमेंट, यापैकी या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. तर पर्याय क्रमांक 2 हाच या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यापूर्वीचा जो प्रश्न होता त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे, फक्त यामध्ये वाक्य दुसरं आहे. वाक्य आपण वाचून घेऊया. दो मच डिबेटेड अटेम्प्ट्स टू इनॅक्ट नॅशनल लेजिस्लेशन रेग्युलेटिंग रिकॉम्बिनंट डीएनए एक्सपेरिमेंट नेव्हर केम टू सक्सेस. दो मच डिबेटेड, जरी खूप चर्चा झाली असली तरी, जरी खूप चर्चा केली असली तरी, अटेम्प्ट टू इनॅक्ट नॅशनल लेजिस्लेशन म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी कायदा करणे. आणि तो ती गोष्ट कोणती आहे, कशाविषयी कायदा करायचा आहे, तर रिकॉम्बिनंट डीएनए याविषयी कायदा करायचा आहे. रिकॉम्बिनंट डीएनए एक्सपेरिमेंट म्हणजे ती शरीरशास्त्राशी रिलेटेड एक कॉन्सेप्ट आहे, त्याविषयी कायदा करण्यासाठी या वाक्यामध्ये सुचवलं गेलेलं आहे. बट नेव्हर केम टू सक्सेस, ते कधीही सक्सेस झालेलं नाही. जरी खूप चर्चा झाली असली तरी रिकॉम्बिनंट डीएनए एक्सपेरिमेंट याविषयी एक नॅशनल लेवलला, एक राष्ट्रीय लेवलला कायदा करणे कधीही सक्सेस झालेलं नाहीये, कधी यश आलेलं नाहीये. या प्रश्नामध्ये सक्सेस ऐवजी एक शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. पहिला आहे फ्रुशन, दुसरा आहे रियालिटी, तिसरा आहे हॉरिझॉन. या ठिकाणी स्पेलिंग चुकलेलं आहे, HORIZON हॉरिझॉन असायला पाहिजे. आणि चौथा आहे नो इम्प्रूव्हमेंट. तर या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे फ्युशन, त्याचा अर्थ आहे फलप्राप्ती. दुसरा ऑप्शन रियालिटी, त्याचा अर्थ होतो वास्तव. तिसरा ऑप्शन हॉरिझॉन, त्याचा अर्थ होतो क्षितिज. आणि चौथा आहे नो इम्प्रूव्हमेंट. माझ्या मते सक्सेस, यश येणे, एखादा कायदा होण्याला यश येणे याऐवजी फलप्राप्ती होणे हा जो शब्द आहे तो जास्त सुटेबल वाटत आहे. त्याच अर्थाने फ्युशन हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. फ्युशन म्हणजे फलप्राप्ती होणे, याचाच अर्थ काय होतो, या प्रश्नाचं उत्तर आहे फ्युशन, फलप्राप्ती होणे. त्याच अर्थाने बाकीचे पर्याय सगळे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न त्याचप्रमाणे आहे, यामध्ये वाक्य दुसरं आहे रामचंद्र मूर्ती अँड हिज फॅमिली हॅव बीन गयाना फ्रॉम 1985. आपण यांचे ऑप्शन पाहून घेऊया, सिन्स, अबाउट, ऑन आणि नो इम्प्रूव्हमेंट. आपल्याला फ्रॉम या शब्दासाठी एक पर्यायी शब्द ऑप्शन्समधून घ्यायचा आहे. या ठिकाणी काय आहे अर्थ या वाक्याचा, रामचंद्र मूर्ती अँड हिज फॅमिली हॅव बीन इन गयाना फ्रॉम 1985. म्हणजेच रामचंद्र मूर्ती आणि त्यांची फॅमिली म्हणजे त्यांचं कुटुंब हॅव बीन इन गयाना म्हणजे गयानामध्ये राहत आले आहेत. केव्हापासून? 1985 पासून. मित्रांनो, ज्यावेळी एखादा पूर्वीचा काळ किंवा पूर्वी काळ पासून असा आपल्याला
वापर करायचा असतो, वाक्यामध्ये अशा प्रकारच्या शब्दाचा वापर करायचा असतो, त्यावेळेस फॉर्म हा शब्द न वापरता सिन्स हा शब्द वापरला जातो. ज्यावेळेस काळ दाखवायचा असतो त्यावेळेस सिन्स हा शब्द वापरायचा असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, सिन्स. पुढचा प्रश्न पाहूया. इन द सेंटेन्स बिलो हॅज अ ब्लँक स्पेस अँड फोर वर्ड्स आर गिवन आफ्टर इच सेंटेन्स. सिलेक्ट विच एवर वर्ड यू कन्सिडर मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर द ब्लँक स्पेस. या ठिकाणी आपल्याला ब्लँक स्पेसमध्ये पर्यायांपैकी एक शब्द शोधायचा आहे. वाक्य दिलेलं आहे, सीता सेड द न्यू रेस्टॉरंट वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. शी थॉट इट वॉज. म्हणजे सीताला असं वाटतं की नवीन रेस्टॉरंट कसं आहे ते असं आहे पहा, कसं, नथिंग टू राईट होम अबाउट. ती एक फ्रेज आहे, त्याचा एक वेगळा अर्थ असतो, नथिंग टू राईट होम अबाउट. म्हणजेच ती तिला काय वाटतं नवीन रेस्टॉरंट सोबत, हे तिने या वाक्यातून सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला या फ्रेजचा अर्थ काय आहे ते पाहायचं आहे. पर्याय आहेत जस्ट ॲव्हरेज, एक्सिलेंट, रिअली टेरिबल आणि स्प्लेंडेड. जस्ट ॲव्हरेजचा अर्थ होतो सरासरी, एक्सिलेंटचा अर्थ होतो उत्कृष्ट, रिअली टेरिबल म्हणजे खरोखर भयानक आणि स्प्लेंडेड म्हणजे भव्य. मित्रांनो, ज्यावेळेस ही फ्रेज वापरली जाते त्यावेळेस त्याचा अर्थ होतो विशेष असं काही नाही. नथिंग टू राईट होम अबाउट म्हणजे विशेष असं काहीच नाही, म्हणजेच जस्ट ॲव्हरेज, म्हणजेच सरासरी. या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर होतं जस्ट ॲव्हरेज. म्हणजे सीता काय म्हणते, द रेस्टॉरंट वॉज नथिंग टू राईट होम अबाउट, म्हणजेच द रेस्टॉरंट वॉज जस्ट ॲव्हरेज. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मागच्या प्रश्नाप्रमाणेच यामध्ये सुद्धा एक ब्लँक स्पेस आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी एक शब्द शोधायचा आहे. एव्हरी वन इन दिस वर्ल्ड इज अकाउंटेबल टू गॉड डॅश डॅश हिज ॲक्शन्स. ऑप्शन्स आहेत अबाउट, फॉर, टू अँड ओव्हर. एव्हरी वन इन दिस वर्ल्ड इज अकाउंटेबल टू गॉड, म्हणजे या जगातला प्रत्येक जण देवाला जबाबदार आहे. कशासाठी? हिज ॲक्शन. आता या ठिकाणी साठी या शब्दासाठी, साठी या शब्दासाठी पर्यायी शब्द आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. तर तो अबाउट असू शकतो का, फॉर असू शकतो का, ओव्हर की टू, या चारपैकी कोणता असू शकतो? तर तो असू शकतो फॉर. एव्हरी वन इन दिस वर्ल्ड इज अकाउंटेबल टू गॉड फॉर हिज ॲक्शन्स. फॉर म्हणजे साठी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वाक्य दिलेलं आहे, डॅश डॅश पॉल्युशन कंट्रोल मेजर्स आर एक्सपेन्सिव्ह, मेनी इंडस्ट्रीज हेजिटेट टू अडॅप्ट देम. डॅश डॅश पॉल्युशन कंट्रोल मेजर्स आर एक्सपेन्सिव्ह. पॉल्युशन कंट्रोल मेजर्स म्हणजे प्रदूषण नियंत्रित करणं हे खूप एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खूप महागडं ठरत आहे, म्हणून मेनी इंडस्ट्रीज हेजिटेट टू अडॅप्ट देम. बऱ्याचशा ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या संकोच करतात. हेजिटेट म्हणजे काय? संकोच, संकोच करणे. ते ॲक्सेप्ट करण्यासाठी, ते जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते ॲक्सेप्ट करायला संकोच करतात. या ठिकाणी पर्याय आहेत ऑल्दो, हाउएव्हर, बिकॉज अँड डिस्पाईट. आता या ठिकाणी पहिल्या वाक्याचं कारण, या ठिकाणी पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्यातील स्टेटमेंटसाठी एक कारण आहे. आणि ज्यावेळेस कारण सांगायचं असतं तर आपण यापैकी, या चारीपैकी कोणता शब्द वापरतो? तो असतो बिकॉज. कोणता असतो? बिकॉज. म्हणजे आपला वाक्य जर बिकॉज वापरलं तर ते कसं तयार होईल? बिकॉज पॉल्युशन कंट्रोल मेजर्स आर एक्सपेन्सिव्ह, मेनी इंडस्ट्रीज हेजिटेट टू अडॅप्ट देम. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे बिकॉज, आणि बाकीची उत्तरं सगळी चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, द
द पेरेंट्स वेर एंग्जियस अबाउट द फ्यूचर ऑफ देयर सन. ही वॉज ऑलवेज डैश डैश टाइम एंड मनी. पर्याय पाहूया, इन्व्हेस्टिंग, एन्जॉईंग, स्पेंडिंग अँड स्क्वँडरिंग. आता यांचा अर्थ पण समजून घेणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक करणे, एन्जॉईंग म्हणजे आनंद घेणे, स्पेंडिंग म्हणजे खर्च करणे आणि स्क्वँडरिंग म्हणजे वाया घालवणे. आता यामध्ये वाक्याचा अर्थ पाहून घेऊया. द पॅरेंट्स वेअर अँक्सियस. अँक्सियस म्हणजे काय तर चिंताग्रस्त. पेरेंट्स काय करतात, चिंता करतात. कशाविषयी? अबाउट द फ्युचर ऑफ देअर सन, त्यांच्या मुलाच्या भविष्याविषयी चिंता करतात. ही वॉज ऑलवेज, ही म्हणजे कोण तर हसन. ही वॉज ऑलवेज डॅश डॅश टाईम अँड मनी. तो टाईम आणि मनी, वेळ आणि पैसा इन्व्हेस्ट करतो म्हणा किंवा आनंद घेतो म्हणा, स्पेंड करतो म्हणजे खर्च करतो म्हणा किंवा वाया घालवतो म्हणा, या कारणामुळे ते पॅरेंट्स अँक्सियस आहेत, म्हणजे चिंताग्रस्त आहेत. तर चिंताग्रस्त कशामुळे होतील? तर वाया घालवण्यामुळे पॅरेंट्स म्हणजे पालक चिंताग्रस्त होऊ शकतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे स्क्वँडरिंग. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 स्क्वँडरिंग. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश कॅनॉट बी क्युअर्ड, मस्ट बी इंड्युअर्ड. पर्याय आहेत व्हॉट, दॅट, विच आणि दो. अर्थ समजून घेऊया. डॅश डॅश कॅनॉट बी क्युअर्ड. कॅनॉट बी क्युअर्ड म्हणजे बरं होऊ न शकणे. आणि पुढे आहे मस्ट बी इंड्युअर्ड म्हणजे सहन करायला हवं, सहन करायलाच पाहिजे. म्हणजेच जे बरं होऊ शकत नाही ते सहन करायला पाहिजे. आपण कोणता शब्द वापरलाय? जे बरं होऊ शकत नाही ते सहन करायला पाहिजे, हा आपण या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. जे साठी आपण खालील पर्यायांपैकी कोणता शब्द वापरू शकतो तर तो असतो व्हॉट. व्हॉट हा जो शब्द आहे तो आपण जे साठी वापरू शकतो. म्हणजेच वाक्य काय तयार होईल? व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एंड्युअर्ड. जे बरं होऊ शकत नाही ते सहन केलं पाहिजे किंवा ते सहन करावं लागतं. पुढचा प्रश्न आहे. इन दिस क्वेश्चन अ ब्रीफ फ्रेज इज गिवन विथ अन अंडरलाईन वर्ड विच आउट इट्स क्लोजेस्ट डेफिनेशन ऑफ इच सच वर्ड अँड इंडिकेट द अप्रोप्रिएट चॉईस. खाली एक फ्रेज दिलेली आहे, त्यामध्ये एक अंडरलाईन केलेला शब्द आहे, त्याऐवजी आपल्याला एक काय करायचं आहे, पर्यायांमधील शब्द शोधायचा आहे जो क्लोजेस्ट मिनिंगचा असेल. ठीक आहे, या ठिकाणी ओमिनस रिपोर्ट ही फ्रेज दिलेली आहे. ओमिनसचा अर्थ होतो अशुभ. पर्यायांचा अर्थ पाहूया. लाऊड म्हणजे जोरात, थ्रिटनिंग म्हणजे धमकी देणे, अनट्रू म्हणजे असत्य आणि सिरियस म्हणजे गंभीर. आता मित्रांनो, या पर्यायांमध्ये कोणत्या शब्दाचा अर्थ जवळपास ओमिनस म्हणजे अशुभ सारखा आहे? लाऊड, अनट्रू आणि सिरियस यापैकी वाटत नाहीये, तर तो असू शकतो थ्रिटनिंग. थ्रिटनिंग म्हणजे धमकी देणे. धमकी देणे म्हणजे एक अशुभ गोष्ट असते, बरोबर की नाही? म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असू शकतं पर्याय क्रमांक 2 थ्रिटनिंग. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न सुद्धा आहे, अंडरलाईन केलेला शब्द आहे ग्रेगरियस. पर्याय पाहूया. आउटवर्डली काम, व्हेरी सोशिएबल, कम्प्लिटली अनट्रस्टवर्दी आणि विसियस. आता ग्रेगरियस म्हणजे काय? संगतीप्रिय. आउटवर्डली काम, बाहेरून शांत. व्हेरी सोशिएबल, मिलनसार. कम्प्लिटली अनट्रस्टवर्दी, अविश्वासू. आणि विसियस, लबाड. ठीक आहे, तर संगतीप्रियचा समानार्थी शब्द या पर्यायांपैकी कोणता वाटतो? बाहेरून शांत नाही, अविश्वासू नाही, मिलनसार हा जो शब्द आहे हा संगतीप्रियशी रिलेटेड वाटत आहे आणि समानार्थी सुद्धा वाटत आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? व्हेरी सोशिएबल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2.
मैच द फॉलोइंग आहे पुन्हा एकदा पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरिस्टिक्स. पर्सनॅलिटीमध्ये पहिला आहे इगोइस्ट, दुसरा अल्ट्रेस्ट, तिसरा ॲम्बिवर्ट आणि चौथा ॲस्केटिक. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? पहिली आहे इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर्स, बिलीव्ज इन द सेल्फ ॲडव्हान्समेंट, डज नॉट परश्यू प्लेजर्स ऑफ द फ्लेश, आणि चौथा आहे टर्न्स थॉट्स बोथ इनवर्ड अँड आउटवर्ड. पर्याय आहेत, पर्याय जुळवल्यानंतर अशा प्रकारचा क्रम त्यांचा निर्माण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे ऑप्शन्स डिझाईन केलेले आहेत, पाहूया. इगोइस्ट म्हणजे अहंकारवादी, अल्ट्रिस्ट म्हणजे परोपकारी, ॲम्बिवर्ट म्हणजे उभयमुख, उभयमुख म्हणजे दोन्ही प्रकारचा, आणि ॲस्केटिक म्हणजे तपस्वी. पहिला जो ऑप्शन आहे पर्सनॅलिटीचा, इगोइस्ट, इगोइस्ट म्हणजे अहंकारवादी. अहंकारवादी म्हणजे या पर्यायांपैकी कॅरेक्टरिस्टिक्समध्ये कोणता असला पाहिजे? तर इंटरेस्टेड इन द वेलफेअर म्हणजे वेलफेअर ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणामध्ये सहभागी होणे किंवा इंटरेस्टेड असणे हे होऊ शकत नाही. बिलीव्ज इन सेल्फ ॲडव्हान्समेंट म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणे, स्वतःच्याच प्रगतीचा विचार करणे, ठीक आहे. दुसरं आहे अल्ट्रिस्ट. अल्ट्रिस्ट म्हणजे काय होऊ शकतं? परोपकारीचा समानार्थी जी फ्रेज आहे ती कोणती असू शकते? तर ती इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर्स हे होऊ शकतं. म्हणजे अदर्स वेलफेअर म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी इंटरेस्टेड असणे म्हणजे काय? परोपकारी होऊ शकतं. पुढचं आहे ॲम्बिवर्ट. ॲम्बिवर्ट म्हणजे उभयमुख म्हणजे दोन्ही प्रकारचा. तर हा जो ऑप्शन आहे याच्यामुळे टर्न्स थॉट्स बोथ म्हणजे दोन्ही प्रकारचे थॉट्स इनवर्ड अँड आउटवर्ड म्हणजे दोन्ही प्रकारचे विचार या व्यक्तीच्या मनामध्ये असतात, म्हणजेच तो काय असू शकतो? ॲम्बिवर्ट असू शकतो. शेवटचा आहे ॲस्केटिक. ॲस्केटिक म्हणजे राहिलेला जो पर्याय आहे तो डज नॉट परश्यू प्लेजर्स ऑफ द फ्लेश. ॲस्केटिक म्हणजे तपस्वी. डज नॉट परश्यू म्हणजे आनंद न मानणे. कशात? द ऑफ द फ्लेश म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये आनंद न मानणारा असा जो व्यक्ती आहे त्याला आपण ॲस्केटिक म्हणजे तपस्वी म्हणू शकतो.